यामध्ये माझी भूमिका आहे एक असा तरुण आहे तो खूप मस्तीखोर खूप अगदी म्हणू शकतो की वाया गेलेला धमाल मस्ती करणारा आयुष्य संपूर्णपणे जगणारा बेफिकीर आणि मस्त मौला असा तो माणूस आहे आणि त्याच्या या स्वभावामुळे कसा तो गोत्यात येतो आणि कसा तो अजून अजून त्या याच्यामध्ये अडकत जातो असा साधारण या व्यक्तिरेखेचा प्रवास आहे. खूप छान गाणी आहेत, तीन गाणी आहेत या चित्रपटामध्ये, तीन वेगवेगळ्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली आहेत आणि या चित्रपटाच्या माध्यमातून एक अजून एक ॲक्टर आहे मी, मला बऱ्याच गोष्टी चाचपडायला आवडतात, एक्सप्लोअर करायला आवडत असतात. सो ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा प्लेबॅक सिंगिंगसुद्धा केलेलं आहे. चंद्रमुखी या हे गाणं मी स्वतः गायलेलं आहे, कारण दिग्दर्शकांना असं वाटलं की जो फ्लेवर पाहिजे आहे त्या गाण्याला तो एक नटच देऊ शकतो. जास्त परफॉर्मन्स ओरिएंटेड होतं ते. सो अजून एक वेगळं काहीतरी करण्याची संधी या सिनेमात मला मिळाली. नमस्कार, मी प्रियांका यादव. आमचा नवीन चित्रपट हृदयात समथिंग समथिंग लवकरच रिलीज होत आहे 5 ऑक्टोबरला. ट्रेलर लॉन्च झाला आहे तो नक्की बघा, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. ह्या पिक्चरमध्ये माझ्या रोलचं नाव आहे मैना आणि ती गावातली आहे, अगदी फुल पॉझिटिव्ह बबली आणि तिला सगळंच छान 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 वाटत असतं, खूप मस्ती आणि अशी असा तिचा रोल आहे आणि तुम्हाला तो बघायला खूप आवडेल. नमस्कार, माझं नाव स्नेहा चव्हाण. आता नुकताच ट्रेलर लॉन्च झालेला आहे, सो तुम्ही नक्की ट्रेलर बघा आणि आम्हाला कळवा की ट्रेलर कसा आहे. आणि ह्यामध्ये तीन छान गाणीसुद्धा आहे जी तुम्हाला खूप एंटरटेन करतील आणि तिन्ही वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी आहेत. माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर माझं नाव फिल्ममध्ये प्रिया आहे आणि स्नेहा आणि प्रिया हे अतिशय कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर्स आहेत, कारण जरी मी अशी फुल टॉमबॉयश आहे आणि खूप मस्ती करते, पण प्रिया खूप अशी मॉडर्न ग्लॅमरस मुलगी आहे जी अतिशय प्रॅक्टिकल आहे आणि स्वतःचे डिसिजन स्वतःच घेते आणि फुल कॉन्फिडंट आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे.